मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरती दोन हजार तेवीस साठी मेघाभरती होत आहे यासाठी आपण जुनी प्रश्नपत्रिका दोन हजार अठरामध्ये झालेली पाहणार आहोत सिपाई आणि लिपिक पदासाठी सर्वात अगोदर आपण सिपाई या पदासाठी दोन हजार अठरामध्ये मित्रांनो पुणे जिल्ह्याचा जो पेपर झाला होता तो पाहणार आहोत जर तुम्हाला इतर जिल्ह्यांचे मित्रांनो रेग्युलर व्हिडिओ हवं हो असतील तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा त्याच्यावरती नक्की प्रत्येक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका घेतली जाईल तर बघा मित्रांनो ही सिपाईची आणि ही लिपिकची प्रश्नपत्रिका आहे दोन हजार अठराची त्याच्यामध्ये कसे प्रश्न आले होते आणि मित्रांनो सध्या जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे जिल्हा न्यायालयाच्या टी सी एस कंपनीमार्फत जी परीक्षा होते तो दोन हजार अठरा आणि आताचा जो नवीन सिलेबस आहे सेम मित्रांनो सिलेबस आहे याच्यामध्ये तर पहा पादासाठी तुम्हाला तीस गुणांची परीक्षा होते आणि या ठिकाणी लिपिकसाठी चाळीस गुणांची परीक्षा होते निगेटिव्ह मार्किंग याला नसते मित्रांनो पादासाठी दोन हजार अठरामध्ये मित्रांनो पंधरा मिनिटाचाच वेळ होता परंतु नवीन जाहिरातीमध्ये त्याबद्दल काही माहिती दिलेली नाही तर याचा सिलेबस पहा मित्रांनो काय आहे एकदा आणि त्यानंतर आपण जी प्रश्नपत्रिका आहे ती पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला मग कसे कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेलेले ते तुम्हाला समजेल बघा लिपिक आणि सिपाई पदासाठी दोघांचाही सिलेबस सेम आहे इतिहास असेल नागरीशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण आणि चालू घोडामोडीसह सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतील फक्त लिपिक या पदासाठी मित्रांनो कॉम्प्युटरवरती म्हणजे संगणकाचे प्रश्न देखील असणार आहेत तर मित्रांनो आपण पहिली प्रश्नपत्रिका या ठिकाणी दोन हजार अठराची पदासाठी झालेली पाहूयात ज्याच्यामध्ये म्हटलंय की प्रश्नाखालील दिलेले चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला उत्तरं या ठिकाणी द्यायची असतील तर यावेळेस ऑनलाईन तुमची परीक्षा घेतली जाईल मित्रांनो पहिला प्रश्न या ठिकाणी आहे मित्रांनो आता ही पुणे जिल्ह्याची प्रश्नपत्रिका असल्यामुळे सिपाईपदासाठी तर पुणे जिल्ह्याविषयी भरपूर प्रश्न आलेले आहेत बाकी जिल्ह्यांचे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओलाही लाईक करा तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आता मित्रांनो तुम्हाला इथं उत्तर जे आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आता हा खूप सोपा प्रश्न आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसेल परंतु मित्रांनो त्यावेळेस जो चालू घडामोडीचा प्रश्न आहे त्यावेळेस सहा दोन हजार अठरामधला प्रश्न विचारण्यात आलेला होता तर तुम्हाला चालू घडामोडी त्यामुळं करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा निरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे तर पुणे सातारा पुणे रायगड पुणे अहमदनगर पुणे ठाणे तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ज्यांचा या ठिकाणी पुण्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना या ठिकाणी पुण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे पुणे जिल्ह्याचा तर निरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये सीमा आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे त्यानंतर पुणे शहरात कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे पुणे शहरामध्ये पहा मित्रांनो तिसरा प्रश्न आहे पुणे शहरावरतीच कोणत्या दोन नद्यांचा संगम झालेला आहे मुळा भीमा मुळा मोठा पवना इंद्रायणी आणि मुळा निरा अशा मित्रांनो या ठिकाणी चार पर्याय तुम्हाला दिलेले होते त्याच्यानंतर चौथा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही असं विचारलेलं चा, आहे खंडपीठ कुठे आहे असं विचारलेलं असतं तर त्याचं उत्तर काय असतं आणि कुठे नाही असं विचारलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचं तर चार पर्याय आहेत पणजी औरंगाबाद नागपूर आणि पुणे त्यानंतर पहा पाच नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला चार पर्याय दिलेले तोरणा शिवनेरी पुरंदर आणि राजगड त्यानंतर सहावा प्रश्न पहा किल्ले सिंहगडावर कोणाची समाधी आहे तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे अण्णाजी पंत तात्या टोपे तर सहा प्रश्न पाहू शकता आतापर्यंत किती सोपे होते तर सिलेबस मित्रांनो सेमच आहे फक्त टी सी एस तुमची कंपनी जी आहे ती परीक्षा घेणार आहे तर कशा पद्धतीने विचारेल मित्रांनो याच्यामध्ये इतिहास भूगोल चालू घडामोडी त्या जिल्ह्याबद्दलचे प्रश्न आलेले आहेत त्यानुसारच मित्रांनो प्रश्न तुमच्या येणारी जी दोन हजार तेवीसची परीक्षा असेल तसेच पद्धतीचे असू शकतात फक्त तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका यासाठी पाहायच्यात मित्रांनो की कशा पद्धतीने प्रश्न आलेले होते कसे सिलेबसवरती प्रश्न येतात त्यानुसार सातवा प्रश्न आहे पहा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला समजेल क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात क्रिकेटवरचं प्रश्न विचारलेला आहे क्रीडावरती या ठिकाणी प्रश्न मित्रांनो आलेला आहे तर चालू घडामोडीमध्ये मित्रांनो लेटेस्ट झालेले क्रीडा त्यांचे मित्रांनो तुम्हाला चालू घडामोडी पाहणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये उत्तर पहा पंधरा आठ अकरा आणि दहा चार पर्याय दिलेले आहेत आठ नंबरचं उत्तर प्रश्न पहा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत त्यावेळेसचा प्रश्न विचारलेला आहे तर आत्ता सत्यचं पालकमंत्री वगैरे त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री महत्त्वाची जी पद आहेत मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर जनरल नॉलेज तुम्हाला करायचं आहे त्या त्या जिल्ह्याचं त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न पहा संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे चार प्रश्न चार पर्याय आहेत देहू चिंचवड आळंदी आणि चाकण त्यानंतर दहावा प्रश्न पहा पानशेत धरण पुणेच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे पानशेत धरण मावळ भोर मुळशी चार चारपैकी पर्याय तुम्हाला दिलेले आहेत पानशेत धरण विचारलेलं आहे तर पुणे जिल्ह्याविषयी प्रश्नपत्रिका आहे पुणेची भरपूर सारे या ठिकाणी मित्रांनो इतिहास असेल भूगोल असेल त्याबद्दलचे प्रश्न आलेले आहेत अकरा नंबरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत त्यावेळेसचा या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे जवळपास पाच वर्षापूर्वी विचारलेले मित्रांनो सध्याचे राज्यपाल कोण आहेत तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो याला चार पर्याय दिलेले होते खूप सोपे अशी प्रश्नपत्रिका होती मित्रांनो त्यानंतर बारा नंबरला पहा सव्वीस जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन विजय दिन भारत स्थापना दिन किंवा प्रजासत्ताक दिन तर सव्वीस जानेवारी विचारले विचारलेलं आहे मित्रांनो तर असे फिरून देखील याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री विचारलेलं आहे तर याच्यामध्ये चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत सध्याचे अर्थमंत्री तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे जे खाते आहेत मित्रांनो तेही तुम्हाला करायचे आहेत यानुसार जसे प्रश्न विचारले जातील त्याच्यावरतीही प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो आत्ता दोन हजार तेवीसमध्ये परंतु जी के तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त त्याच्यावरतीच प्रश्न आहेत त्यानंतर चौदावा नंबरचा प्रश्न आहे पहा ताडा त ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भंडारा वर्धा चंद्रपूर गडचिरोली चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर पंधरावा शेवटचा प्रश्न पहा भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते डॉक्टर बी आर आंबेडकर नरेंद्र मोदी पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद अशा पद्धतीची मित्रांनो ही पंधराच प्रश्नांची या ठिकाणी काय आहे तुमची परीक्षा होती तुमचं रटला आणि सध्याही मित्रांनो तुम्हाला त्यांनी जो सिलेबस सांगितलेला आहे त्यानुसार तुम्हाला तीसच या ठिकाणी गुण असणार आहेत आणि प्रश्नसंख्या मात्र तीस तुम्हाला असणार आहे त्यावेळेस मित्रांनो पंधरा प्रश्न होते म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला होता परंतु यावेळेस तुम्हाला तीस प्रश्न तीस गुण असणार आहेत एक प्रश्न एका मार्काला असणार आहे तर वेळ देखील मित्रांनो या ठिकाणी वाढून मग तुम्हाला असू शकतो तीस मिनटापर्यंत वेळ असू शकतो मित्रांनो त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आणि ही लेखीमध्येच तुम्हाला जास्तीत जास्त गुण कसे पडतील ते पाहायचं आहे त्यानंतर आता दुसरी प्रश्नपत्रिका आपण पाहूयात मित्रांनो लिपिक पदासाठी कशा पद्धतीने आलेली होती पहा तर पहिला प्रश्न होता दांडी यात्रा कोणी काढली चार पर्याय दिलेले आहेत भारताचे सरन्यायाधीश सध्याचे कोण आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेला होता खालीलपैकी कोणाला नोबल पारितोषिक प्राप्त झालं आहे खालीलपैकी कोणाला प्राप्त झालेला आहे तर नोबल पारितोषिक विचारलेलं आहे यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत मग एक पर्याय या ठिकाणी बरावर बाकीचे चुकीचे दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला नोबल वरती प्रश्न विचारलेला आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणी लिहिले तर बघा मित्रांनो साहित्य याच्यावरती प्रश्न येत आहेत जो सिलेबस दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये साहित्याचं पहा साहित्याचं आहे ना या ठिकाणी तर दोन हजार तेवीसमध्ये देखील मित्रांनो साहित्याचा या ठिकाणी तुम्हाला टॉपिक असणार आहे तर साहित्य देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं तुम्हाला सांगतो टी सी एसने आतापर्यंत जेवढे पण परीक्षा घेतलेले आहेत त्यामध्ये मित्रांनो महत्वाची पुस्तकं महत्वाची या ठिकाणी लेखक आहेत त्यांची पुस्तकं त्यांचे आत्मचरित्र असतील त्यांच्या कादंबऱ्या असतील याच्यावरती प्रश्न टी सी एस विचारतो म्हणजे विचारतो मित्रांनो तुम्ही मागील प्रश्नपत्रिका पाहू शकता टी एसच्या मराठी व्याकरण असेल त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत त्यानुसार मित्रांनो हे जे त्यांनी सिलेबस दिलेला आहे त्यानुसार प्रश्न तुम्हाला येतील व्याकरणाचाही याच्यामध्ये समावेश आहे तर मराठी व्याकरणामधील देखील तुम्हाला महत्त्वाचं करणं गरजेचं जास्त करून म्हणी असेल समानार्थी विरुद्धार्थी शब्द असेल आतापर्यंत टी एस विचारत आहे मित्रांनो त्यानुसार तुम्हाला करणं गरजेचं आहे तर सहावा प्रश्न पहा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न विचारलेला आहे तर भूगोलावरती प्रश्न येत आहेत मित्रांनो तर हा लिपिकचा पेपर आहे सातवा प्रश्न पहा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे खसाबा जाधव हे कोणत्या खेळा कोणा कोणत्या खेळाचे खेर खेळाडू होते पहा क्रीडाविषयी या ठिकाणी तुम्हाला टॉपिक आहे मित्रांनो त्याच्यावरती प्रश्न येत आहेत क्रीडाचा टॉपिक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर त्याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न येत आहेत त्यानंतर खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणते आता लिपिकचा या ठिकाणी मित्रांनो पेपर आहे तर संगणकावरती देखील प्रश्न तुम्हाला असतील बेसिक संगणक विचारलेला आहे बेसिक कॉम्प्युटरचं नॉलेज कोणते इनपुट डिव्हाइस आहे असं विचारलेलं आहे तर चार पर्याय दिलेले यू पी एस स्क्रीन पडदा कीबोर्ड हार्ड डिस्क त्यानंतर दहावा प्रश्न पहा संगणकावर मजकूर कॉपी करण्यासाठी खालीलपैकी कोणती सूचना वापराल म्हणजे या ठिकाणी शॉर्टकट वापराल शॉर्टकट दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला बऱ्या बर, बराबर चारपैकी बऱ्यापैकी एक निवडायचा आहे अकरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इंग्रजी स्वर नाही तर मित्रांनो इंग्रजी व्याकरणावरती लिपिकसाठी प्रश्न दोन हजार अठराला आपल्याला आलेले पाहायला भेटतील परंतु सिपाईसाठी बऱ्यापैकी इंग्रजी व्याकरणावरती प्रश्न नव्हते तरी देखील तुम्हाला त्याचा अभ्यास असणं गरजेचं एखादा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो काही सांगता येत नाही तर बारावा प्रश्न पहा रात्रीच्या जेवणाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात वर्ड्सवरती प्रश्न आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर तेरावा प्रश्न पहा रिकाष्ट शब्दाचा भूतकाळ काय चौदावा खालीलपैकी कोणते सर्वनाम नाही चार पायऱ्या तुम्हाला दिलेले आहेत सर्वनाम नाही हे ओळखायला सांगितले त्यानंतर पंधरावा नंबर पहा आर्टिफिशियल कृत्रिम या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे बघा विरोधार्थी शब्द विचारलेला आहे समानार्थी विरुद्धार्थी शब्द येतील मित्रांनो परंतु सोपे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी असतात परीक्षा जी आहे तुमची टी सी एस जरी घेतील घेईल मित्रांनो तरी सोपे सोपेच प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात कारण की पदवी बेसवरती या ठिकाणी मित्रांनो लिपिकचा पेपर है, जी आहे आणि सातवी बेसवरती एसवरती जे आहे तुमचा सिपाईचा पेपर या ठिकाणी होतोय त्यानंतर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता हा प्रश्न विचारलेला आहे एकदम सोपे दोन हजार अठराला पेपर झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो सतरा नंबर पहा भारताने पहिली अण्वस्त्र चाचणी कुठे केली तुम्ही भरपूर दिवसापासून हे मित्रांनो सामान्य ज्ञान ऐकलेलं असेल त्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न आहे भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आंतरवेळाचे नाव काय त्यानंतर एकोणीसवा पहा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कोठे आहे वीस नंबरचा प्रश्न पहा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण आहेत तर हे झाले मित्रांनो वीस प्रश्न या ठिकाणी चाळीस मार्कासाठी होते लिपिकसाठी आता सध्या देखील मित्रांनो तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे लिपिकसाठी त्याच्यामध्ये मात्र चाळीस प्रश्न यावेळेस असणार आहेत आणि चाळीसच गुण तुम्हाला असतील म्हणजे एक मार्काला एक प्रश्न विचारला जाईल आता मित्रांनो बाकी ज्या प्रश्नपत्रिका जशा भेटतील मित्रांनो पुढील जिल्ह्यांच्या तसे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बनून या ठिकाणी सर्व माहिती दिली जाईल टेलिग्राम चॅनलवरतीही आपले अपडेट केलं जाईल त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी टी सी एस मार्फत एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संच हा प्रसिद्ध केलेला आहे टी सी एसने घेतलेले मित्रांनो वनरक्षक असेल लेखपाल असेल सहकारी विभाग असेल किंवा वैद्यकीय शिक्षण असेल महानगरपालिकेची पदभरती असेल यांच्यामधून मित्रांनो ही प्रश्नपत्रिका संच तयार केलेला आहे सात हजार चाळीस प्लस प्रश्न याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत तर मित्रांनो टी सी एसने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले त्यासाठी प्रश्नपत्रिका संच पाहण्यासाठी तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचा कुठल्याही बुकस्टोरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये मित्रांनो जी टी सी एस परीक्षा परीक्षा घेत आहे पुढील परीक्षा घेत आहे त्याच्यामध्ये मागची जी प्रश्नपत्रिका आहेत किंवा मागच्या ज्या परीक्षा झालेल्या टीशेसच्या चा, त्याच्यामधून बरेचशा प्रश्नांची रिपीट या ठिकाणी मित्रांनो होत आहेत तर त्यासाठी तुम्ही मित्रांनो हा प्रश्नपत्रिका संच अभ्यासू शकता सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल कारण की टी सी एस मार्फत तुमच्या परीक्षा घेतल्या जात आहेत त्यानंतर मित्रांनो त्यांचं चालू घडामोडी एक्क्याऐंशी सराव प्रश्नसंच टी सी एस आय बी पी एस पॅटर्नद्वारे देखील प्रसिद्ध झालेला आहे चालू घडामोडी आपल्याला माहीत असेल जास्त करून मित्रांनो जिल्हा न्यायालयाच्या पदभर्तीमध्ये विचारले जातात त्याच्यावरतीच जास्त प्रश्न असतात त्याचबरोबर सरळ सेवेच्या कुठल्याही मित्रांनो परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा टॉपिक तुम्हाला असतो तर मित्रांनो एक्क्याऐंशी सराव प्रश्न संच हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं चालू घडामोडीचं पुस्तक देखील प्रसिद्ध झालेलं आहे आहे याची दी आवृत्ती आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो सहा एप्रिल पासून ते पाच ऑक्टोबर चालू घडामोडी देण्यात आलेली आहेत तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो सरळ सेवेच्या कुठल्याही परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त आहेत तुम्ही कुठल्याही बुक खरेदी करू शकता धन्यवाद